एकेडमी नवरात्रि विशेष एक दिवसीय गरबा कार्यक्रम का उद्घाटन हलबा समाज हॉल दीनदयाल नगर नागपुर में किया गया। इस दौरान कार्यक्रम में विविध क्षेत्र से महिलाएं प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थी। कार्यक्रम का उद्घाटन सुप्रसिद्ध कवियत्री और लेखिका माधुरी अर्शिकर इन्होंने किया। डॉक्टर जयश्री शिवलकर पीएसआई शीतल चामोले सोमलवार स्कूल की पर्यवेक्षिका अदिति ढोले उपस्थित थी। वहीं कार्यक्रम के अध्यक्ष मीनाक्षी तेलगोटे थी। इस दौरान प्रमुख महिलाओं ने विशेष मार्गदर्शन किया। इस सूत्र संचालन सुषमा आमूलकर ने किया। यह कार्यक्रम क्वीन अकेडमी की संस्थापिका और गरबा प्रशिक्षिका प्रणीता घोष ने आयोजित किया। मीनल बासोले स्वाति दामले नीता देशकर मनीषा बूटे सविता सावरकर शोभा कुलकर्णी प्रांजलि मते अश्विनी गायकवाड़ मनीषा मते पल्लवी ढगे कोमल टोंग स्वाति घाघरे योगिता खेड़कर जयश्री राठौर वंदना जीवतोड़े शिवानी टेम्बुरकर लक्ष्मी साहू वन्ना इंगले रूपाली कुबड़े विमल पजाई पूजा शिकलवार अर्चना नीरकर अर्चना शिंदे क्वींस गरबा महिला समूह की उपस्थिति रही। गरबा आहे जे ॲक्च्युली मी शिकवायचे आणि हा आपला पहिला इव्हेंट आहे तर प्रणिता घोष आणि माझे क्लासेस जे आहेत मला जवळपास 22 वर्ष होतात आहे मी क्लासेस घेते आणि त्यानंतर कसं आहे तेव्हा कसं लहान मुलं आणि यांच्यापासून माझी सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता कसं आहे जसे मी मोठे होत गेले महिलांशी माझा संपर्क आला आणि त्यांची इच्छा व्हायला लागली की आम्हालाही काहीतरी शिकवा असं करता करता मी महिलांना शिकवणं सुरू केलं। त्यावेळेला मी अगदी फर्स्ट इयर वगैरे अशी असे होते या वयाचं आणि त्यानंतर कसं आहे कपाटामध्ये पडलेल्या साड्या आपण काढायला त्यांना मौका दिला आणि त्यांना एक संधी दिली आणि त्यांना ती खूप आवडली। अजूनही आता कोरोना गेला पेंडेमिक गेलं तरीही आपलं ते कॉम्पिटिशन सुरू आहेत अजूनही आपण घेतो आहे नाही पण इथे येऊन त्या इतकं छान मनमोकळेपणाने एक तास घालवतात दिवसभराचा स्ट्रेस त्यांचा निघून जातो आणि हाच माझा मुख्य उद्देश आहे की त्यांनी आपल्या अकॅडमीमध्ये यावं आणि एक तासासाठी सगळं विसरावं आणि आनंद घ्यावा म्हणून आम्ही आपण त्यांच्यासाठी पिकनिक अरेंज करतो त्यांच्यासाठी असंच इव्हेंट अरेंज करत असतो आणि त्या खरंच खूप मला सपोर्ट करतात। त्या सगळ्या जवळपास बऱ्याच जणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत पण त्यांनी मला कधी जाणीव होऊ दिली नाही त्या नेहमी माझ्याशी स्टुडंटसारखं वागतात की नाही आम्ही म्हणजे लहानपणा घेऊन घेतात माझ्यासोबत की तू आमची टीचर आहेस म्हणून। हिंगना से NBCN न्यूज के लिए कैमरामैन अजीत कुवर के साथ आशीष गोंडाने की रिपोर्ट।